अकोला तालुक्यामध्ये व पातूर नंदापूर परिसरामध्ये पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी आधीच संकटात सापडला होता। पावसाळ्यात शेतकऱ्याचे सोयाबीनचे अतोनात नुकसान झाले। मदत जाहीर होऊन सुद्धा अजून शेतकऱ्यांच्या खात्यात मदत आली नाही आणि आता आणखी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा। अकोला तालुक्यातील सर्व ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे। 28 डिसेंबर दुपारी 3 वाजता पातूर नंदापूर परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस व परिसरात गारपीट झाली। काढणीला आलेला तूर आणि हरभरा गहू यांच्या अतोनात नुकसान झाले आहे। भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे सुद्धा अतोनात नुकसान झाले आहे। हवामान खात्याच्या अंदाजानुसार आणखी 2 दिवस पावसाचा अंदाज दर्शवण्यात आला आहे। गारपीट झाल्यामुळे थंडीची लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही। ज्या शेतकऱ्यांच्या पावसामुळे गारपीट व नुकसान झाले आहे असेल या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे संपर्क साधून सर्वे करून घ्यावा असे आवाहन सुद्धा कृषी सहाय्यक निलेश करसकर यांनी केले आहे। MZ न्यूज करिता विकास ठाकरे, पातूर नंदापूर अकोला।